मॉर्निंग. आज आपल्याला पाहायचं आहे की पॅथॉलॉजीमध्ये जे काही इम्पॉर्टंट डिसीज आहेत त्याच्यामध्ये दरवर्षी क्वेश्चन आपल्याला असा पाहायला मिळतो की पॅथॉलॉजीमुळे होणारे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन ज्याच्यावरून येतात त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की इम्पॉर्टंट डिसीजेस आणि त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर पाहायचं आहे की कोणत्या व्हेक्टरमुळे तो डिसीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्समिट होतो. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये कन्फ्युजन राहते की स्पायरोप्लाझ्मा काय, मायकोप्लाझ्मा काय, नंतर फायटोप्लाझ्मा काय, त्याच्यानंतर कोणता व्हेक्टर कसा ट्रान्समिट करते. तर ते आपल्याला पाहायचं आहे. काही डिसीजेस असे आहेत जे व्हायरल डिसीज आहेत पण त्यांचा व्हेक्टर जो आहे तो वेगवेगळा राहते. तर ते आपल्याला पाहायचं आहे. ते मी सगळे एक या ठिकाणी कंबाईन करून आणलेलं आहे. म्हणजे पॅथॉलॉजी वाचताना तुम्ही एवढा पार्ट जरी केला तरी तुम्हाला त्याच्यामध्ये कन्फ्युजन होणार नाही. आणि बाकी जे नॉर्मल आहे सिम्प्टम्स वगैरे ते तुम्ही स्वतः वाचू शकता. आता याच्यामध्ये पहा, डिसीजेस कॉज बाय मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम. पहिले तर आपल्याला पाहायचं आहे मायकोप्लाझ्मा म्हणजे काय. आता हे मी तुम्हाला सांगितलं होतं की हा काय आहे, एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. बॅक्टेरिया आहे पण याचं जे स्ट्रक्चर आहे हे वेल डिफाईन नाही आहे. जसं बॅक्टेरियाचं राहते, इथं तुम्ही पाहत असाल याच्यामध्ये पहा लिपोप्रोटीनची मेम्ब्रेन आहे, याला सेलवॉल नाही आहे. सेलवॉल दिसते का? नाही आहे. नंतर सोल्युबल प्रोटीन आहे, ते पण असं व्यवस्थित नाही आहे. त्याच्यानंतर रायबोझोम आहे, रायबोझोम आहे, DNA आहे आणि सोल्युबल RNA आहे. एवढं ज्याच्यामध्ये स्ट्रक्चर आहे. म्हणजे वेल डिफाईन हे अशी सेल ऑर्गनेल त्याच्यामध्ये प्रेझेंट नाही आहेत. जसं आपल्या सेलमध्ये राहते, सेलमध्ये सगळंच राहते. गोल्जी कॉम्प्लेक्स, लायझोझोम आहे, व्हॅक्युअल आहे, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, न्यूक्लियस आहे, न्यूक्लिओलस आहे. त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित आपल्याला दिसते कोणकोणत्या रिॲक्शन त्याच्यामध्ये होतात, पण याच्यामध्ये तसं नाही आहे. मग आता आपण पाहिला होता एक MLO. दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा, MLO आणि फायटोप्लाझ्मा याच्यामध्ये फरक काय आहे. तर MLOमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की MLO हा जो आहे फायटोप्लाझ्मालाच आपण काय म्हटलं होतं, मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम. तर त्यालाच ऑरमध्ये आहे ते, म्हणजे त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, फायटोप्लाझ्मा आणि मायकोप्लाझ्मा हे दोन्ही एकच आहे. फक्त आधी कसं झालेलं होतं तुम्ही जर पाहिलं तर मायकोप्लाझ्मा MLO हा जो ऑर्गॅनिझम आहे हा प्रेझेंट सगळीकडे राहते. सगळीकडे म्हणजे सॉईलमध्ये पण राहते, वॉटरमध्ये पण राहते, आणखी प्लांटवर पण राहते, ॲनिमलमध्ये पण राहते. पण एक जे टर्म राहते ना फायटो जी टर्म आपण कशासाठी करतो, प्लांटसाठी. तर ती जी आहे फायटो, तो जेव्हा आपण प्लांटसाठी व्यवस्थित म्हणजे प्लांटसाठी जेव्हा आपण पाहायला गेला तेव्हा त्याला फायटो ही टर्म दिलेली आहे. म्हणजे प्लांटवर जेव्हा तो ऑर्गॅनिझम आला त्याला स्पेशल टर्म दिलेली आहे फायटो. बाकी तो सगळीकडे सर्व जे याच्यावर जेव्हा येतो तेव्हा त्याला MLO म्हणतात. पण MLO सारखाच मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम जेव्हा प्लांटवर आला तेव्हा त्याला आपण काय म्हटलं, फायटोप्लाझ्मा. तर त्याच्यामध्ये पहा आता त्याच्याने होणारे कोणकोणते आहेत डिसीजेस आणि त्यांचा व्हेक्टर कोणकोणता आहे. मग इथं तुम्हाला दिसत असेल की सर्व याचा व्हेक्टर जवळपास काय आहे, लीफ हॉपर. लीफ हॉपर त्याचा व्हेक्टर आहे. लीफ हॉपर म्हणजेच काय, त्याला जॅसिड्स पण म्हणतात, लीफ हॉपर पण म्हणतात. त्याच्यामध्ये दोन टाईप येतात, कोणकोणते, ग्रीन लीफ हॉपर आणि ब्ल्यू प्लांट हॉपर. मग याच्यामध्ये पहा सर्वात आधी कोणता आहे, राईस येलो ड्वार्फ डिसीज. राईस येलो ड्वार्फ डिसीज याचा व्हेक्टर कोणता आहे, ग्रीन लीफ हॉपर, त्यालाच आपण म्हटलेलं आहे निपोटेटिक्स व्हेरिएशन्स. दुसरा एक राहते कोणता, ब्राऊन प्लांट हॉपर, त्याचं नाव काय, नील पर्वता लुजेन्स. पण याचा व्हेक्टर कोणता आहे, ग्रीन लीफ हॉपर. दुसरा आहे पर्पल टॉप रोल ऑफ पोटॅटो, त्याचा व्हेक्टर कोणता आहे, लीफ हॉपर. तिसरा आहे सिसॅमम फिलोडी, त्याचा व्हेक्टर आहे लीफ हॉपर. लिटिल लीफ ऑफ ब्रिंजल, त्याचा व्हेक्टर आहे लीफ हॉपर. लिटिल लीफ ऑफ ग्रेप्स ट्रान्समिटेड बाय, हा जो आहे हा बडिंग आणि ग्राफ्टिंगने ट्रान्समिट होते. इथं पहा इथं तुम्हाला लीफ हॉपरने ट्रान्समिट होत आहे, पण हा एक आहे लिटिल लीफ ऑफ ग्रेप्स ट्रान्समिटेड आहे बडिंग अँड ग्राफ्टिंग. आणखी एक तुम्हाला व्हायरल डिसीज दिसत असेल लीफ कर्ल ऑफ पपया, तो सुद्धा ग्राफ्टिंगने ट्रान्समिट होतो. बडिंग आणि ग्राफ्टिंग माहिती आहे ना, जेव्हा आपण काय करतो रूटस्टॉक जो बेस प्लांट राहते तो आपला काय राहते, रूटस्टॉक. आणि जेव्हा आपण वरून त्याच्यावर सायन आणतो ते सायन दुसऱ्या प्लांटचं आणतो, मग दुसऱ्या प्लांटचं जर आणलं आपण तो जर डिसीज अफेक्टेड असला तर तशा थ्रू तो डिसीज ट्रान्समिट होतो. दुसरा जेव्हा आपण एखाद्या प्लांटची पूर्ण ब्रांच लीव्ज किंवा स्टेम हे कट करून आणलं डायरेक्ट लावलं त्याला म्हटलं ग्राफ्टिंग. एखाद्या प्लांटचा बड काढून आणला आणि तो इकडे बड लावला त्याला म्हटलं बडिंग. तर तो एक लीफ कर्ल ऑफ पपाया तो सुद्धा त्यांनी ट्रान्समिट होतो. नंतर सँडल स्पाईक डिसीज त्याचा व्हेक्टर आहे लीफ हॉपर. नंतर आहे ग्रासी शूट ऑफ शुगर केन याचा व्हेक्टर आहे ॲफिड अँड ग्रीन लीफ हॉपर. इथं दोन आहेत व्हेक्टर. पीच येलोज हा कशाने होते, आता इथं फायटोप्लाझ्मा ही टर्म तुम्हाला बुकमध्ये दिसत असेल, पण काही ठिकाणी तुम्हाला ऑप्शनमध्ये आलं तर एक तर
डायरेक्ट फायटोप्लाझ्मा देतील तिथं एमएलओ राहणार नाही. आणि एक आहे सिट्रस स्टबन डिसीज कॉज बाय स्पायरोप्लाझ्मा, हा कशामुळे होते, स्पायरोप्लाझ्मामुळे होते. तुम्हाला दोन सांगितलं होतं मी, हे दोन्ही कशामध्ये येतात, मॉलिक्युल्समध्ये, मॉलिक्युल्स याचे दोन टाईप सांगितले होते, एक होता स्पायरोप्लाझ्मा आणि दुसरा कोणता होता, फायटोप्लाझ्मा. हा जो स्पायरोप्लाझ्मा आहे हा तुम्हाला सांगितलं होतं मी आर्टिफिशियली ग्रो केल्या जाऊ शकते कल्चर मीडियावर. याचा शेप कसा राहते, हेलिकल किंवा स्पायरल, हा ग्रो केल्या जात नाही. तर असे हे डिसीजेस आहेत, हे व्यवस्थित पाठ करायचे. हे एकाच ठिकाणी तुम्हाला सोबत दिलेले आहेत की मायकोप्लाझ्मामुळे कोणकोणते डिसीज ट्रान्समिट होतात किंवा कोणकोणते डिसीज कॉज होतात. आणि सिट्रस स्टबन डिसीज आहे हाच एक फक्त स्पायरोप्लाझ्मानी होतो, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं. याचं वाटलं तर स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता, कारण हे तुम्हाला कंबाईनली बुकमध्ये एका ठिकाणी सापडत नाही. दुसरे आहे व्हायरल डिसीजेस. व्हायरल डिसीजेस म्हणजे कशामुळे, व्हायरसमुळे कॉज होणारे. मग व्हायरसमुळे कॉज होणारे डिसीजेस आणि त्याचा ट्रान्समिट होणारा व्हेक्टर कोणता आहे, मग येलो वेन मोझॅक ऑफ ओकरा. येलो वेन मोझॅक ऑफ ओकरा हा कशानी होते, डी एन ए व्हायरसनी होतो. डी एन ए व्हायरस व्हेक्टर इथं व्हाईट फ्लाय आहे. आता एवढे जेवढे डिसीजेस दिसत होते असतील हे जे ट्रान्समिट होणारे आहेत हे सगळे व्हाईट फ्लायनी आहे. एक्सेप्शन इथं दिलेलं आहे मी की तुम्हाला सांगितलं होतं पीच लिफ कर्ल, मोस्टली लिफ कर्ल कशाने ट्रान्समिट होतात, व्हाईट फ्लायनी. पण एक पीचचा लिफ कर्ल आहे तो कशानी होतो, तो फंगसनी होतो. त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम कोणता आहे, फंगस. फंगसचं नाव काय, ट्रॅफरिना डिफॉर्मेन्स. लिफ कर्ल ऑफ पपाया, याच्यामध्ये पपाया लिफ कर्ल व्हायरस, व्हेक्टर व्हाईट फ्लाय आहे. आणि दुसरे काय सांगितलं मी, ग्राफ्टिंगनी पण हा ट्रान्समिट होतो, लिफ कर्ल ऑफ पपाया. नंतर येलो मोझॅक ऑफ बीन्स, बीन मोझॅक व्हायरस, व्हेक्टर व्हाईट फ्लाय. लिफ कर्ल ऑफ चिली किंवा चुरडा मुरडा डिसीज ऑफ चिली हा कशाने होतो, जेमिनी व्हायरस. व्हेक्टर कोणता आहे, व्हाईट फ्लाय. लिफ कर्ल ऑफ कॉटन, आणखी एक लिफ कर्ल ऑफ टोमॅटो हा क्वेश्चन आय बी पी एस एएफने विचारलेला होता, तो पण कशाने ट्रान्समिट होतो, व्हाईट फ्लाय. लिफ कर्ल ऑफ कॉटन, व्हेक्टर व्हायरस, सॉरी कॉजल ऑर्गॅनिझम व्हायरस, व्हेक्टर कोणता आहे, व्हाईट फ्लाय. नंतर पीच लिफ कर्ल तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर आहे बंची टॉप ऑफ बनाना. बनाना बंची टॉप कशाने होतो, व्हायरस. आणि त्याचा कोण आहे, व्हेक्टर बनाना ॲफिड. त्याचं नाव काय, पेंटालोनिया निग्रोनरोसा. कधी कधी पेपरमध्ये तुम्हाला बॉटनिकल नेम डायरेक्ट ऑप्शनमध्ये देतात आणि आपलं पाठ केलेलं काय राहते, ॲफिड, जॅसिड, आणखी हॉपर, एवढा आपण पाठ करून ठेवतो. पण सोबत तुम्हाला बॉटनिकल नेम पण रिडिंग सुरू ठेवायची आहे. आणि हे कसे होतात, परत जेव्हा तुमचे रिव्हिजन होत राहील तेव्हाच ते पाठ होतात, त्याच्याशिवाय पाठ होत नाही. दुसरा आहे पपाया रिंग स्पॉट व्हायरस. पपाया रिंग स्पॉट व्हायरस, व्हेक्टर, ॲफिड. हे सगळे डायरेक्ट इथं कॉज, एवढे जेवढे डिसीजेस आहेत याचा कॉजल ऑर्गॅनिझम विचारला, डायरेक्ट काय आहे, व्हायरस. तुम्हाला लक्षात कोणते ठेवायचे आहेत, व्हेक्टर. नंतर मोझॅक ऑफ पपाया, व्हेक्टर, ॲफिड, मोझॅक ऑफ सोयाबीन. इथं पहा, एक मोझॅक ऑफ सोयाबीन जर तुम्हाला विचारलं तर व्हेक्टर ॲफिड आहे. काय आहे, ॲफिड आहे. पण तुम्हाला जर येलो मोझॅक ऑफ सोयाबीन जर विचारलं, येलो मोझॅक, तर त्याचा व्हेक्टर व्हाईट फ्लाय. आणि आपण अभ्यास करता करता हे सगळं वाचून घेतो, पण हे डिफरन्शिएट गोष्टी रिलेट करणं तुम्हाला जमलं पाहिजे. नंतर आहे मोझॅक ऑफ पोटॅटो, ॲफिड, मोझॅक ऑफ कुकुंबर, कुकुंबर मोझॅक व्हायरस. हे जे आहे हे त्यांच्या नावामध्येच आहे. जसं मोझॅक ऑफ कुकुंबर मोझॅक व्हायरस. नंतर ट्रिस्टेजा किंवा क्विक डिक्लाईन. नॉर्मली कधी कधी असं पण विचारतात की ट्रिस्टेजा हा डिसीज कशाचा आहे, हे पण आपल्याला माहीत पाहिजे की ट्रिस्टेजा डिसीज कशाचा आहे, सिट्रसचा आहे. इथं तुम्ही ओळखू शकता मोझॅक ऑफ सोयाबीन आहे, मोझॅक ऑफ पोटॅटो आहे. पण इथं ट्रिस्टेजा किंवा क्विक डिक्लाईन हा डिसीज पण कसा होता तुम्हाला सांगितलं होतं मी. रूटस्टॉक कोणता होता, सोअर ऑरेंज, स्वीट ऑरेंजचा रूटस्टॉक त्याच्यावर जर लावला तर अशी कंडिशन येऊ शकते. क्विक डिक्लाईन म्हणजे पूर्णचं पूर्ण झाड असं वाळून जाते, विल्टिंगसारखे सिम्टम त्याच्यावर येतात. नंतर ग्राउंडनट रोझेट हा कशाने होतो, व्हायरसनीच होतो. आणि व्हेक्टर काय आहे, ॲफिड. नंतर हे तुम्हाला सांगितलं होतं हे खालचे जे डिसीज आहेत हे ट्रान्समिट होणारे आहेत लिफ ऑपरनी.
आणि हा जो एक आहे ग्राउंडनट बड नेक्रोसिस हा ट्रान्समिट होणार आहे थ्रिप्सनी. मग याच्यामध्ये पहा एक आहे आर टी बी व्ही आणि आर टी एस व्ही. हा कसा आहे व्हायरल डिसीज आहे राईस टुंग्रो डिसीज. आर टी बी व्ही म्हणजे काय राईस टुंग्रो बॅसिलिफॉर्म व्हायरस राईस टुंग्रो स्फेरिकल व्हायरस. ट्रान्समिट कशाने होतो लीफ हॉपर. राईस ग्रासिस्टन डिसीज ट्रान्समिटेड बाय लीफ हॉपर. हा होतो ब्राऊन प्लांट हॉपरनी. नंतर राईस रॅग्ड स्टंट डिसीज हा कशाने होतो ब्राऊन प्लांट हॉपरनी. ग्राउंडनट बड नेग्रोसिस हा कशाने होतो थ्रिप्सनी. थ्रिप्सनी ट्रान्समिट होतो आणि कॉज कशाने होतो व्हायरसनी. झालं. हा लक्षात ठेवायचा कारण हे ग्रासी स्टंट बऱ्याच ठिकाणी दिसते तुम्हाला. कुठं ग्रासी शूट आहे कुठं ग्रासी स्टंट आहे कुठं रॅग स्टंट आहे. पण हे जिथं आता दोन्ही ठिकाणी एक ग्रासी स्टंट आहे आणि राईसचा रॅग स्टंट आहे दोन्ही कशाने होतात ब्राऊन प्लांट हॉपर म्हणजेच नीलपर्वता लुजेन्स त्याचं बॉटनिकल नेम. नंतर आहे हेच काही व्हायरल डिसीज आहेत याच्यामध्ये स्टरिलिटी मोजॅक ऑफ पिजन पी हा कशाने होतो पिजन पी स्टरिलिटी मोजॅक व्हायरस. आणि याचा वेक्टर पहा वेगळा आहे एरिओफाईड माईट. एरिओफाईड माईट याच्यामध्ये ॲसेरिया कॅजनी. मग आय बी पी एस असंच काही क्वेश्चन विचारतात ज्यात काही वेगळेपण आहे किंवा ज्याच्यामध्ये एक्सेप्शन आहे. नॉर्मली जे होते ते तर होतेच पण जे काहीतरी वेगळ्या वेक्टरनी होते त्याच्यावरून क्वेश्चन तुम्हाला दिसेल. आता यालाच आणखी काय म्हणतात ग्रीन प्लेगसुद्धा म्हणतात. ग्रीन प्लेग. नंतर आहे कॉटन स्ट्रिक. हा कशाने होतो टोबॅको स्ट्रिक व्हायरस. डिसीज पा कॉटनचा आहे पण होतो कशाने टोबॅको स्ट्रिक व्हायरस. वेक्टर आहे थ्रिप्स. इथं पण वेक्टर थ्रिप्स आहे आणि दुसरा एक तिथं कुठं होता बर्ड नेक्रोसिसमध्ये. बर्ड नेक्रोसिस. नेक्रोसिस म्हणजे काय पूर्णपणे डेड होऊन जातात टिश्यू. ॲपल मोजॅक अँड ॲपल क्लोरॅटिक लिप स्पॉट हा सुद्धा कशाने होतो व्हायरसने होतो. नंतर डिसीजेस कॉज बाय व्हायरॉइड. व्हायरॉइडचे डिसीजेस पण तुम्हाला सांगितले होते मी. त्याच्यामध्ये एक आहे कोकोनट कडंग कडंग डिसीज. दुसरा आहे पोटॅटो स्पिंडल ट्युबर. तिसरा आहे क्रायसॅन्थेमॉन स्टंट सिट्रस एक्झोकॉरोटिस अवोकॅडो सनब्लॉच आणि ॲपल स्कार स्किन. त्याच्यानंतर पहा डिसीजेस ट्रान्समिटेड बाय निमॅटोड्स. निमॅटोडने कोणते ट्रान्समिट होतात. आता झिपिनेमा या ऑर्डरमध्ये जे निमॅटोड येतात त्याच्यामध्ये आहे टोमॅटो रिंग स्पॉट ग्रेपवाईन फॅनलिप आणि लेटेस्ट बिगविन. लॉन्जिडोरस त्याच्यामध्ये टोमॅटो ब्लॅक रिंग प्रुनस नेक्रोटिक रिंग स्पॉट. ट्रायकोडोरसमध्ये येते टोबॅको रॅटल पी अर्ली ब्राउनिंग. नंतर अँगुना ट्रिटीसी हे दोन फेमस डिसीजेस आहेत व्हीटचे जे निमॅटोडमुळे कॉज होतात. हे पण तुम्हाला सांगितले होते मी. याच्यामध्ये होते एक इयर कॉकल डिसीज ऑफ व्हीट आणि दुसरा हेट्रोडेरा अव्हेन्यूमुळे होते मोल्या डिसीज ऑफ व्हीट. हे असे पाठ करायचे. मोल्या डिसीज कधी कधी असंच विचारतात मोल्या डिसीज कशाचा आहे इयर कॉकल डिसीज कशाचा आहे आणखी उफरा डिसीज कशाचा आहे तुंडू डिसीज कशाचा आहे कर्नालबंट कशाचा आहे हेच विचारतात. कारण कधी कधी विचारतात किलर डिसीज हा जो आहे ना कर्नालबंट हा किलर डिसीज आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट डिसीजेस आहे त्यालाच काय म्हणतात व्हीटचा कॅन्सरसुद्धा म्हणतात. नंतर सिट्रस ग्रीनिंग हा एक ट्रान्समिट होतो कशाने रिकेट्सिया लाईक ऑर्गॅनिझम. आरेलो काय आहे कॅन्डिडॅटस लिबरोबॅक्टर आणि व्हेक्टर त्याचा सिट्रस सायला. इथं पण व्हेक्टर वेगळा आहे. काय आहे सिट्रस सायला त्याचं नाव काय डायफुर्निया सिट्री. नंतर मँगो मालफॉर्मेशन जो आहे तो आणखी ट्रान्समिट कशाने होतो बर्ड माईट. बर्ड माईटमुळे ट्रान्समिट होतो त्याच्यामध्ये आहे बॉटनिकल नेम ॲसेरिया मँगीफेरी. तर असे हे डिसीजेस आहेत
पण थोडंफार याला वेळ द्यावा लागेल. तसं पाठ होईल का? एक वेळा तुम्ही रिडिंग केलं आणि पाठ झालं असं होते का? ज्याने त्याच्यावर मेहनत केली त्याच्यामधून या 3 स्लाईडमधून एक जरी क्वेश्चन आला तरी माणूस सक्सेस आहे. कारण 3 स्लाईडमधून एक क्वेश्चन येणं म्हणजे काही जास्त नाही, मोठी गोष्ट नाही आहे. समजलं? जायचं समोर. आता हे जे काही आहेत आता व्हेक्टर तिथं संपले. आणखी पण काही व्हेक्टर असले तुम्हाला रीडिंग करता करता, आपला एक ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्ही ते टाकायचं, त्याच्यामधून तुम्हाला आणखी काहीतरी वेगळे पॉईंट सापडतात. जसे वन लाईनर आपण टाकत राहतो, आता काही इम्पॉर्टंट वन लाईनर आहेत. याच्यामध्ये पहा, कॉटन बॅक्टेरियल ब्लाईट, त्यालाच आपण काय म्हटलं आहे अँगुलर लिप स्पॉट, त्यालाच काय म्हटलं आहे ब्लॅक आर्म. हे सिनोनिम्स पण पाठ करायचे, कारण आपल्याला ब्लॅक बॅक्टेरिया ब्लाईटच्याऐवजी ब्लॅक आर्मचा कॉजल ऑर्गॅनिझम विचारला तर आपली धांदल होते. मग तिथं काय करायचं? तिन्ही सिनोनिम्स व्यवस्थित पाठ करायचे. त्याच्यामध्ये आहे झांथोमोनस कॉम्पेस्ट्रिस, ऑन द स्टेम डेव्हलप्स पेरिफेरल क्लॅक्स कॉल्ड ब्लॅक आर्म, हे त्याचे सिम्टम आहेत. नंतर व्हिप्टेल ऑफ कॉलीफ्लावर मॉलिब्डेनमच्या डिफिशियन्सीमुळे. आणखी एक डिसीज कोणता आहे? ब्राउनिंग ऑफ कॉलीफ्लावर. तो कशाने होतो? बोरॉनच्या डिफिशियन्सीमुळे. नंतर आहे ग्रीनिंग डिसीज, आताच पाहिलं आपण, कॅन्डिडॅटस लिबरोबॅक्टर, हा कशाने होता? आरएलओ. आणि ट्रान्समिटेड बाय कशाने? सिट्रस सायला, डायफोर्निया सिट्री. आणखी एक पाहा, जसा आता दिसला मला काल, मेंटेक डिसीज ऑफ राईस. मेंटेक डिसीज ऑफ राईस हा कशाने होतो? राईस रूट निमॅटोडने. नंतर व्हाईट बर्ड ऑफ मेज हा कशाने होतो? झिंक डिफिशियन्सीनी. आणखी एक लक्षात ठेवा, व्हाईट आय डिसीज. व्हाईट आय डिसीज हा कशाने होतो? फेरसच्या टॉक्झिसिटीमुळे. नंतर ग्राउंडनटचा टिक्का डिसीज आहे, सर्कोस्पोरा पर्सोनेटा अँड सर्कोस्पोरा ॲरॅचिडिकोला. ॲरॅचिडिकोला त्याच्या नावातच आहे, कारण ॲरॅकिस हायपोजे कशाचं नाव आहे? ग्राउंडनटचं नाव आहे. शुगरकेनचा रेड ड्रॉट, कलेटोटिकम फाल्काटम आणि स्मट जो येतो शुगरकेनमध्ये तो कशामुळे होते? इस्ट्युलागो सिटामेनिया. तुम्हाला ऑर्डर सांगितली होती, स्मट आला तर इस्ट्युलाजिनेल्स त्याची ऑर्डर आहे. याच्यामध्ये आप आणखी इम्पॉर्टंट पाहिलं होतं, स्मटसाठी कोणते ट्रीटमेंट दिल्या जाते? हॉट वॉटर ट्रीटमेंट. किती डिग्री सेल्सिअसवर? 52 ते 54 डिग्री सेल्सिअसवर. त्याच्यापेक्षा जर जास्त गेली, 56 पर्यंत जर ते टेम्परेचर गेलं तर तुमचे सीट डॅमेज होऊ शकतात. म्हणून तिथं कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये ती ट्रीटमेंट दिल्या जाते. नंतर रटून स्टंट डिसीज ऑफ शुगर केन कॉज बाय क्लॅविबॅक्टर झायली. इट इज कॉल्ड ॲज रटून स्टंटिंग बिकॉज द डिसीज इज मोर सेवर ऑन रटून क्रॉप दॅन द प्लांट केन क्रॉप. नॉर्मल प्लांट केन क्रॉप केशा कशावर येते सिव्हर? रटून माहिती आहे ना? नॉर्मली असे पण क्वेश्चन येतात, रटूनिंग टर्म कशाशी रिलेटेड आहे? कशाशी रिलेटेड आहे? शुगर केन झालं, मेज झालं, ब्लॅक किंवा स्टेम रस्ट हा कशाचा आहे? याला म्हणतात स्टेम रस्टला किलर डिसीज. सॉरी, मी मगा काय सांगितलं होतं, कर्नाल पण सांगितलं ना, ब्लॅक किंवा स्टेम रस्ट. पक्सिनिया ग्रामिनिस ट्रिटिसाय नोन ॲज किलर डिसीज ऑफ व्हीट. नंतर आहे कर्नाल बंट, हा इम्पॉर्टंट डिसीज आहे. निओसिया इंडिका टाईम रिपोर्ट. नंतर कॅन्सर ऑफ व्हीट त्यालाच म्हटलं जाते. नंतर आहे टुंडू डिसीज, त्याला सेहू म्हटलं जाते. त्यालाच काय म्हटलं जाते? इयर रॉट. त्यालाच काय म्हटलं जाते? इयर रॉट. तो होतो कॉरिनो बॅक्टेरियम ट्रिटिसाय प्लस अँग्युना ट्रिटिसाय. हा टुंडू डिसीज जो आहे हा तुम्हाला सांगितलं होतं मी, हा कोणाच्या कॉम्बिनेशननी होते? बॅक्टेरिया प्लस निमॅटोड. मग याच्यामध्ये बॅक्टेरिया आहे कोणता? कॉरिनो बॅक्टेरियम ट्रिटिसाय हा बॅक्टेरिया आहे. आणि दुसरा कोणता आहे? हा निमॅटोड अँग्युना ट्रिटिसी, ज्यांनी इयर कॉकल डिसीज ऑफ व्हीट आपण पाहिला होता. नंतर आहे पोटॅटोचा अर्ली ब्लाईट, अल्टरनारिया सोनाली. आणि याचा जो मेजर सिम्टम आहे ते आहे टार्गेट बोर्ड सिम्टम. टार्गेट बोर्ड माहिती आहे? ते बोर्ड राहते, त्याच्यावर निशाणा लावावं लागते. त्याच्यामध्ये कशी असे रिंग दिसतात ना, मग तसे याच्यामध्ये दिसतात कॉन्सेंट्रिक रिंग. कॉन्सेंट्रिक म्हणजे काय? अशा रिंगा ज्यांचं एकच सेंटर आहे, कॉन्सेंट्रिक रिंग. त्यालाच काय म्हटलं आपण? टार्गेट बोर्ड. मग अशा वेळेस असाही क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला की टार्गेट बोर्ड किंवा कॉन्सेंट्रिक रिंग हे सिम्टम्स कोणत्या डिसीजचे आहेत?
किंवा ज्या डिसीजला कॉज करणारा कॉजल ऑर्गॅनिझम कोणता आहे, तो कोणता आहे, अल्टरनारिया सोलाने. एक आपण लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो पाहिला होता, तो कोणता होता, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो, फायटोप्थरा इन्फेस्टन्स, त्यालाच काय म्हटलो होतो होता आपण, आयरिश फेमाईन. हे तिन्ही फेमाईन लक्षात ठेवायचे. एक कोणता होता, एक पहिला होता बेंगाल फेमाईन, तो कशामुळे होतो, ब्राऊन स्पॉट ऑफ राईस, त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम हेल्मिंथोस्पोरियम ऑरायझा. दुसरा होता, एक तुम्हाला सांगितलं होता मी, सायलोन फेमाईन, जो कॉफीचा रस्ट आहे ना त्याला सायलोन फेमाईन म्हणतात, सायलोन फेमाईन, कॉफी रस्ट. आणि हा कशामुळे होतो, हेमेलिया वास्टाट्रिक्स. आणि तिसरा होता लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो, तो कोणता होता, फायटोप्थोरा इन्फेस्टन्स, त्यालाच आपण काय म्हटलं होतं, आयरिश फेमाईन. नंतर आहे राईस ब्लास्ट, राईस ब्लास्ट ऑर रॉटन नेक त्याला म्हटलं आहे, त्याचा कोण आहे, कॉजल ऑर्गॅनिझम पायरिकुलेरिया ऑरायझा, मोस्ट सिव्हिअर डिसीज. आणि त्यालाच काय म्हटलं आहे, रिच मॅन्स डिसीज. याला रिच मॅन डिसीज म्हटलं आहे, तर पुअर मॅन डिसीज कोणाला म्हटलं आहे, पुअर मॅन्स डिसीज, हे कोणाला म्हटलं आहे, ब्राऊन स्पॉट ऑफ राईस. ओके, नंतर क्रेसेक स्टेज इज ऑब्झर्व्ड इन बॅक्टेरियल लिप ब्लाइट डिसीज ऑफ राईस कॉज बाय झांथोमोनस ऑरायझा. नंतर बकाने डिसीज, हे पण तुम्हाला सांगितलं होतं मी, बकाने डिसीज, त्यालाच काय म्हटलं, फूट रॉट म्हटलं आहे, फूट रॉट, बकाने डिसीज किंवा फुलिस सीडलिंग ऑफ राईस, हे कशामुळे होते, गिब्रेल्ला फुजिकुरोई नावाच्या फंगसमुळे. फंगसचं नाव काय आहे, गिब्रेल्ला फुरिकुरोई. दिस डिसीज ऑल्सो नोन ॲज फुलिस सीडलिंग डिसीज किंवा फुलिस सीडलिंग ऑफ राईस असं त्याला म्हणतात. नंतर आहे टुंगरो डिसीज, आताच पाहिला आपण. त्याच्यानंतर आहे राय, द राईस टुंगरो इज युनिक डिसीज विच इज कॉज बाय टू व्हायरसेस, हे आताच पाहिला आपण. एक आहे आर एन ए व्हायरस आणि एक डी एन ए व्हायरस. मग इथं तुम्ही हे लक्षात ठेवा की राईस टुंगरो स्फेरिकल व्हायरस जो आहे तो आर एन ए व्हायरस आहे, राईस टुंगरो बॅसिलिफॉर्म व्हायरस आहे तो डी एन ए व्हायरस आहे. एखाद्या वेळेस असं पण विचारतात की कोणत्या स्ट्रँडचा डी एन ए आहे, सिंगल स्टँडर्ड डी एन ए आहे, डबल स्टँडर्ड डी एन ए आहे, सिंगल स्टँडर्ड आर एन ए आहे, डबल स्टँडर्ड आर एन ए आहे. नंतर आहे द इफेक्टिव्ह अँड न्यू फंगिसाइड फॉर द कंट्रोल ऑफ उमायसिटस फंगस. मग फंगससाठी आपण काय यूज केलं होतं, मेटालॅक्झिल, हे आपलं झालेलं आहे. मार्केटमध्ये कोणत्या नावाने मिळते, रिडोमिल किंवा ॲपोरॉन. मोस्ट डेंजरस अँड पॉइजनस मशरूम, अमॅनिटा फेलॉइड्स. कारण मशरूम काय, मशरूम एक प्रकारचा फंगस आहे, जे फंगस आपण खातो, पण ते खूप सारे, त्याच्यामध्ये तुम्हाला एकाच फूडमध्ये खूप सारे विटॅमिन भेटतात, न्यूट्रिशियस आहे. आयरिश फेमाईन, आताच आपण आयरिश फेमाईनबद्दल बोललो, काय, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो, कॉफी रसबद्दल आता बोललो, याला फक्त लक्षात ठेवायचं, सायलोन फेमाईन म्हणतात, सायलोन फेमाईन फंगस आहे, हेमिलिया वास्टाट्रिक्स. डाउनी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप्स, हा कशाने होतो, प्लाझ्मापोरा व्हिटिकोला, याच्यावरच प्रोफेसर मिलंडेट यांनी काय डिस्कवर केलं होतं, बोरोडेक्स मिक्सचर. बोरोडेक्स मिक्सचर कशाने तयार होते, कॉपर सल्फेट, लाईम आणि वॉटर. आर्गॉट इज अ मायसिलियम कॉल्ड एज स्क्लेरोशिया. स्क्लेरोशिया कशा राहतात, मी तुम्हाला सांगितलं होतं, कसं राहते, 50 वर्षापर्यंत ते पण जमिनीमध्ये प्रेझेंट राहू शकते. दाखवले होते ना फोटो वगैरे त्याचे. द मोस्ट कॉमन वेक्टर ऑफ प्लांट व्हायरसेस आर ॲपिड्स. फक्त आता ॲपिड्स घेऊन नका चालू, तिथं मी दाखवले, वेगवेगळे डिफरेन्शिएट करून दाखवले. कारण व्हायरसचे वेक्टर आपण ॲपिड पण पाहिले, व्हाईट फ्लाय पण पाहिले, आणि जे वेगळे होते ते पण पाहिले. डाउनी मिल्ड्यू ऑफ बाजरा, ऊस स्पोर्स आर रेस्टिंग स्पोर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रायमरी इन्फेक्शन. वेक्टर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेड ऑफ पोटॅटो लीफ रोल व्हायरस, हे आताच पाहिलं आपण, ॲफिड. मेजॉरिटी ऑफ प्लांट डिसीज व्हायरसेस आर एस एस आर एन ए. मेजॉरिटी जे व्हायरस येतात प्लांटवर ते कसे राहतात, सिंगल स्टँडर्ड आर एन ए व्हायरसेस राहतात. द एम एल ओ व्हेन अपियर्ड इन स्पायरल किंवा हेलिकल शेप, हे पण आता सांगितलं. तो जो एम एल ओ आहे तो जर स्पायरल किंवा हेलिकल शेपमध्ये असला त्याला आपण काय म्हटलं आहे, स्पायरोप्लाझ्मा. त्याच्या नावामध्येच आहे, स्पायरल, स्पायरो. द टोटल सम ऑफ ऑल द सिम्टम्स अँड साइन्स, याला काय म्हटलं होतं आपण, सिम्टम्स. द फर्स्ट बॅक्टेरियल डिसीज वॉज डिस्कवर्ड
कोणता आहे फायर ब्लाइट ऑफ ऍपल, कोणता आहे, कोण आहे याचा कॉजल ऑर्गॅनिझम? एरविनिया अमायलोरा. हाच कशाचा आहे? फायर ब्लाइट ऑफ पियरचा पण आहे आणि ऍपलचा पण आहे. द फंगस कॉजिंग लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो अँड व्हाईट रस्ट ऑफ द क्रुसिफरस बिलॉंग टू द ऑर्डर पर्नोस्पोरेल्स. बॅक्टेरिया यूज इन बायोलॉजिकल कंट्रोल कोणता आहे? सुडोमोनस फ्लोरेसन्स. आपण मॅनेजमेंटमध्ये खूप वेळा हा बघितलेला आहे, हाच बॅक्टेरिया यूज केला जातो. फर्स्ट ट्रान्जेनिक प्लांट वॉज डेव्हलप इन द वर्ल्ड, कोणता आहे पहिलं ट्रान्जेनिक प्लांट? टोबॅको. द डाउनी मिल्ड्यू ऑफ पर्ल मिलेट इज सप्रेस बाय क्लोरीन. आता डाउनी मिल्ड्यू, आपण डाउनी मिल्ड्यूसाठी काय यूज केलं होतं? सॉरी, पावडरी मिल्ड्यूसाठी यूज केला होता सल्फर. इथं डाउनी मिल्ड्यूसाठी कशा काय यूज केला आहे? क्लोरीन. लूज मट पॅथोजन ऑफ वीड इंटरनली सीड बॉर्न आहे. सोबत याच्यासोबत दुसरा एक सांगितला होता, इंटरनली सीड बॉर्न सोबत एक होता कवर्ड स्मट. हा कसा होता? नावातच आहे ना रे, लूज स्मट इंटरनली सीड मध्ये आणि कवर्ड स्मट वरून कवर केलं राहते. स्मट कोणत्या? जे फंगस येते ते बाहेरून तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता, ते काय? कवर्ड स्मट. एक्सटर्नली सीड बॉर्न. वन ऑफ द फॅक्टर कॉजिंग मालफॉर्मेशन इन मँगो कशाने होते? फंगसने. मालफॉर्मेशन म्हणजे माहिती आहे ना, त्याच्यासाठी रेजिस्टन्स व्हरायटी कोणत्या आहेत? बहादूर, अलिब, इलायची. इलायची आहे पण व्हरायटी कशाची आहे? मँगोची आहे. ह्या रेजिस्टन्स व्हरायटी आहेत मँगो मालफॉर्मेशनसाठी. आणि ससेप्टिबल कोणत्या आहेत? ह्या रेजिस्टन्स आहेत. आणि ससेप्टिबल कोणत्या आहेत? बॉम्बे रेग्रीन, चौसा आणि दशहरी. डाउनी मिल्ड्यू ऑफ बाजरा इज कॉज बाय स्क्लेरोस्पोरा ग्रामिनिकोला. जनरली व्हायरसेस आज कंपोज्ड ऑफ न्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन. न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन याच्यापासून बनलेले व्हायरस आहेत. मग त्याच्यामध्ये काही डिफरन्स होत गेला, ज्याच्यामध्ये काही कमी जास्त आहे, कशामध्ये सेल वॉल नाही आहे, कशामध्ये सेल ऑर्गनेलचा डिफिशियंट आहे, ते मग वेगवेगळे ऑर्गॅनिझम आपण डिफरन्शिएट केले. नाही तर हेच समजत नाही मुलांना अभ्यास करताना, हे मायक्रोप्लाझ्मा काय आहे, फायटोप्लाझ्मा काय आहे, व्हायरस काय आहे, बॅक्टेरिया काय आहे, अल्गी काय आहे, ब्ल्यू ग्रीन अल्गी काय आहे, प्रोकॅरियोट काय आहे, युकॅरियोट काय आहे, याचा सगळा अभ्यास करावा लागते व्यवस्थित, ते डिफरन्शिएट करावं लागते. द कॉजल ऑर्गॅनिझम ऑफ ब्लॅक रस्ट ऑफ व्हीट काय आहे? पक्सिनिया ग्रामिनिस ट्रिटिस आहे. द प्रायॉन्स आर कन्सिडर्ड टू बी इन्फेक्शियस प्रोटीन. प्रायॉन्स पण तुम्हाला सांगितलं होतं इन्फेक्शियस प्रोटीन, ज्याच्यामध्ये न्यूक्लिक ऍसिड राहत नाही. वार्ट डिसीज ऑफ पोटॅटो हा कशामुळे होतो? सिंथेटियम एंडोबॉट्रिकम. आणि हा रेस्ट्रिक्टेड कुठं आहे? दार्जिलिंग हिल्समध्ये. मायक्रोप्लाझ्मा इज सेन्सिटिव्ह टू टेट्रास्लायकिंग आणि ससेप्टेबल टू पेनिसिलिन. कॉलीफ्लावर मोजॅक व्हायरस कंटेन DSDNA. कॉलीफ्लावर मोजॅक व्हायरसमध्ये कोणता व्हायरस राहतो? डबल स्टँडर्ड DNA. मोस्ट ऑफ द प्लांट व्हायरसेस आर SSRNA, सिंगल स्टँडर्ड RNA. कार्बोक्झिन किंवा व्हिटावॅक्स इज व्हेरी इफेक्टिव्ह अगेन्स्ट स्मट डिसीज. स्मट आलं त्याच्यानंतर हा जो आहे हे औषध तिथं यूज केल्या जाते, म्हणजेच काय आहे? फंजीसाईड आहे. उज टेस्ट इज डन फॉर डिटेक्टिंग बॅक्टेरिया. आणखी एक टेस्ट तुम्हाला एखाद्या वेळेस क्वेश्चन विचारला जातो की बॅक्टेरिया हा बॅक्टेरियाचा आहे, व्हायरस व्हायरससाठी कोणती टेस्ट यूज केल्या जाते? माहिती आहे का? एलिसा टेस्ट, एन्झाईम लिंक इम्युनोसॉर्बंट ॲसे. एलिसा टेस्ट ही कशासाठी आहे? व्हायरस डिटेक्शनसाठी आहे. व्हाईट रस्ट ऑफ क्रुसिफेरस इज कॉज बाय अल्बिगो कॅन्डिडा. पपाया मोजॅक डिसीज इज व्हायरल. ब्राऊन स्पॉट ऑफ राईस बंगाल फेमाईन आला. वार्ट डिसीज ऑफ पोटॅटो सिंथेटियम एंडोबॉट्रिकम. बंची टॉप ऑफ बनाना कॉज बाय व्हायरस अँड ट्रान्समिटेड बाय ॲफिड. ॲफिडचं नाव पेंटॅलोनिया निग्रो नर्वोसा. पहा बरं, इथल्या इथंच तर तुमचं पाठ झालं दोन तीन वेळेस. म्हणून लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो फायटोप्थोरा इन्फेस्टन्स आणि क्लब रूट ऑफ कॉलीफ्लावर इज कॉज बाय प्लाझ्मोडिओफोरा ब्रासिका. हो गया, एवढे असे इम्पॉर्टंट आहेत, एवढे इम्पॉर्टंट तुम्हाला
व्यवस्थितपणे पाठ करायचा आहे. आणखी काही इम्पॉर्टंट असलं तर ते आपल्या ग्रुपवर येत राहील, ते सुद्धा पाठ करायचं आणि त्याच्या नोट्स काढायच्या. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण पॅथॉलॉजीचे इम्पॉर्टंट डिसीजेस आणि त्याचे वेक्टर्स बघितलेले आहेत. अशा प्रकारचे आणखी तुम्हाला व्हिडिओ बघायचं असेल तर SBTच्या ऑनलाईन चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडले व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यानंतर एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अशी की आपण आपल्या SBT क्लासवर प्रत्येक संडेला एक फ्री मॅरेथॉन क्लास डेमो सेशन म्हणून घेत असतो, तर त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना यायचं असेल त्यांनी आपल्या थंबनेलमध्ये मोबाईल नंबर आहे त्याच्यावर संपर्क केला तरी चालेल, किंवा क्लासवर येऊन संपर्क करू शकता. थँक्यू व्हेरी मच.